नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपलं चॅनल डेली जॉब अपडेटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर जे फर्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, ग्रामीण विकास सहकारी निधी लिमिटेड, जे की कोल्हापूर या ठिकाणी बँक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी यांनी डेव्हलपर ऑफिसरसाठी 10 जागा काढल्या आणि ॲडवायझरसाठी 10 जागा 40 जागा काढल्या आहे. तर डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी ह्या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर तुम्हाला डी मार्ट शेजारी रंकाळा कोल्हापूर, तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. तर या ठिकाणी यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तर यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. देन नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, जी श्री दत्तमाऊली वारकरी सांप्रदायिक बहुउद्देशीय संस्था आहे, यांच्यातर्फे यांनी व्हेरियस पदांवरती या ठिकाणी वॅकन्सी काढल्या आहेत. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, कारण आम्ही मित्र आम्ही तुमच्यासाठी डेली बेसवर 3 ते 4 व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. तर ते तुमच्यापासून मिस नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि याला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना याचा लाभ मिळू शकतो मित्रांनो. तर आपण बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी व्हेरियस पदांवरती यांनी वॅकन्सीज काढल्या आहेत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, औषध लेखापाल, रोगपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज त्यांनी काढली. आपण बघू शकता या ठिकाणी 10वी 7वी, म्हणजे सफाई कामगारसाठी झाडूपोछा मारण्यासाठी 7वी क्लास या ठिकाणी पाहिजे आहे. त्यानंतर 7वी 10वी ग्रॅज्युएशन, म्हणजे सगळे काही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तुम्ही पूर्ण डिटेल्स बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट वॉक इंटरव्ह्यूला जायचं. आपण बघू शकता जे यांनी 2 पार्टमध्ये ते डिवाईड केलेलं आपण बघू शकता. 27 तारखेला म्हणजे 1 ते 9, म्हणजे इथून जे 1 ते 9 पद आहे, तर ह्या 1 ते 9 जे पद आहे ते यासाठी त्यांनी 27 तारखेला वॉक इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. आणि त्यानंतर 10 ते 18 जे पद आहे तर ते 28 तारखेला, अशा 2 स्टेपमध्ये या ठिकाणी वॉक इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेले आहे मित्रांनो. तर तुम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मार्थ ग्रामीण रुग्णालय खिंडी वरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर, ते या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. देन नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, जी की थर्मो सेल्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे निघाल्या मित्रांनो. तर या ठिकाणी सेल्स इंजिनियरसाठी डिप्लोमा किंवा बी मेकॅनिकल झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर असिस्टंट ऑफिसरसाठी वॅकन्सीज या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट किंवा BSc व सोबत 3-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल रिलेटेड याच्यामध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्हाला दिलेल्या ईमेल आयडीवरती अप्लाय करायचा मित्रांनो. देन नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, लोकनेत अप्पाचे राजले कॉलेज ऑफ फार्मसी, जे की अहमदनगर या ठिकाणी वॅकन्सी त्यांनी काढलेल्या मित्रांनो, जे की डी फॉर्म म्हणजे फार्मसी कॉलेज आहे, तर या फार्मसी कॉलेजमध्ये यांनी व्हेरियस पदांनी ते वॅकन्सी काढली आहे. आपण बघू शकता प्रिन्सिपलसाठी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता. तसेच MBA किंवा प्रिन्सिपल रिपुटे कॉलेज तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर रिटायरमेंट ऑफिसरसाठी, रिक्रुटमेंट ऑफिसरसाठी वॅकन्सीज आहेत, या ठिकाणी बघू शकता. अगर तुम्ही एनी ग्रॅज्युएट किंवा तुमचं MBA झालं असेल HRमध्ये तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर प्रोफेसर असोसिएट प्रोफेसरसाठी 2 जागा काढल्या आहेत, या ठिकाणी MPhil किंवा PhD कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठी 4 जागा काढल्या आहेत, तर MPhil यासाठी पाहिजे. त्यानंतर लेक्चरसाठी 6 जागा काढल्या, जे की बॅचलर ऑफ तुमचं फार्मसी झाले तर अप्लाय करू शकता. त्यानंतर अकाउंटंटसाठी 1 जागा, लॅब टेक्निशियनसाठी 8 जागा काढल्या, जे की डिप्लोमा फार्मसी किंवा BSc पाहिजे. त्यानंतर लॅब असिस्टंटसाठी 8 जागा काढल्या, या ठिकाणी डिप्लोमा फार्मसी झाली असेल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर क्लर्कसाठी एनी ग्रॅज्युएट पाहिजे आहेत, पिऊन ड्रायव्हर आणि हॉस्टेल रिॲक्टरसाठी 10वी मिनिमम 10वी पास तुम्ही पाहिजे आहे मित्रांनो. त्यानंतर सिक्युरिटी गार्डसाठी 10वी पाहिजे आहे, त्यांनी 2 जागा काढल्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी डायरेक्ट वॉक इंटरव्ह्यू यांनी ठेवलेले आपण बघू शकता. 27 तारखेला तुम्हाला वॉक इंटरव्ह्यूला जायचं आहे, सकाळी 9 ते 3:30 वाजता. तर त्याआधी तुम्हाला काय करायचं, जो दिलेला हा ईमेल आय डी आहे, या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम याने इथे पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 27 तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे मित्रांनो, जे की दादा पाटील राजले शिक्षण संस्था आदिनाथ नगर तालुका पठारडे डिस्ट्रिक्ट अहमदनगर, या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला अजूनपर्यंत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जे नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकतो, जे की केंद्रीय विद्यालय यांच्यातर्फे निघाले, जे की पुणे या ठिकाणी वॅकन्सी त्यांनी काढली आहे. तर मित्रांनो, यांच्या इथे टेम्पररी बेसवर या ठिकाणी वॅकन्सी त्यांनी काढलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी यांनी PGT यांनी शिक्षकसाठी वॅकन्सी काढल्या, तर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीसाठी वॅकन्सी काढली, त्यानंतर खेल प्रशिक्षक
साठी आणि कम्प्युटर प्रशिक्षण आणि डॉक्टर आणि स्पेशल एज्युकेटरसाठी वॅकन्सीज या ठिकाणी काढलेल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो तो यांनी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेले आपण बघू शकता. ते 29 ऑक्टोंबरला सकाळी 8:30 ते 2 दरम्यान तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. तर अजून याच्या रिलेटेड यांचे जे वेबसाईट दिलेले आहेत यावरती पूर्ण डिटेल्स दिलेले आहे आपण बघू शकता. याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथून आपण चेक करू शकता मित्रांनो. देन नेक्स्ट वैकन्सी आपण बघू शकता जे राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर यांच्यातर्फे वैकन्सी निघाल्या आहे मित्रांनो. जे की कंत्राटी पद्धतीमध्ये म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही वैकन्सीज काढल्या आहेत. तर या ठिकाणी भिषक म्हणजे फिजिशियनसाठी 1 जागा आहे, डेंटल सर्जन, डेंटल हायजिनिस्ट, डेंटल असिस्टंट, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारीसाठी 20 जागा, जे की एम बी ए झालेलं पाहिजे, देखभालसाठी 1 जागा आहे, सामाजिक कार्यकर्ता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असं पदांसाठी त्यांनी वॅकन्सीज या ठिकाणी काढलेल्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो यांची ही जी वेबसाईट दिलेली आहे यावरती पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेले आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता मित्रांनो. देन नेक्स्ट वॅकन्सी जी आहे जी न्यू आदर्श एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी बोरगाव बाजार औरंगाबाद यांच्या या ठिकाणी वॅकन्सीज काढलेले मित्रांनो. तर ह्या यांचे जो कॉलेज आहे ते यांच्यामध्ये यांनी व्हेरियस पदांमध्ये वॅकन्सी काढली. आपण बघू शकता या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक निर्देशक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई प्रयोगशाळा, तसेच जी विज्ञान शाखा आहे त्यासाठी रसायन जीवशास्त्र अशा पदांसाठी त्यांनी प्रत्येकी 2-2 जागा त्यांनी काढल्या. तर या ठिकाणी एम एस सी नेटसेट क्वालिफाईड असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर वाणिज्यमध्ये कॉमर्स फॅकल्टीसाठी पण वॅकन्सी आहे, जे की 8 वॅकन्सी त्यांनी काढल्या आहे. या ठिकाणी एम एस सी नेटसेट क्वालिफाईड तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी आपण बघू शकता जे की क्लर्कसाठी एनी ग्रॅज्युएट आणि एम ए एम एस सी सगळे काही तुम्ही या ठिकाणी एलिजिबल राहू शकता. तसेच शिपाई आणि प्रयोगशाळासाठी मिनिमम फक्त 10वी पास पाहिजे आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट वॉक इन डोरला जायचं आपण बघू शकता. त्यांनी 31 ऑक्टोंबरला या ठिकाणी वॉक इन डोर ठेवलं आपण बघू शकता. बोरगाव बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी हा जो कॉलेज आहे न्यू आदर्श एज्युकेशन वेलफेअर सोसायटी बोरगाव बाजार आहे, या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो. ठीक आहे. तर तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता. यावर कॉन्टॅक्ट पण तुम्ही करा, म्हणजे काही डाऊट असेल तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा लागला प्लीज कमेंट करून कळवा आम्हाला. आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण नेक्स्ट व्हिडिओला तुमच्यासाठी अजून छान छान वॅकन्सीज घेऊन येऊ. तर आजच्या इतकंच, धन्यवाद. जय महाराष्ट्र.